काल त्याचं काम केलं आणि आता उद्धव ठाकरे सीएम खुर्चीवर नसताना त्यांना आता आठवते की महिला मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्रामध्ये. जेव्हा महिलांचा तुम्ही अपमान केलेला आहे आणि त्याच महिलेचा अपमान केल्यामुळं तुम्हाला तुमचं सरकार गमवावं लागलं. आज कोर्टाने फटकार लगावली तुम्हाला? नाही, कोर्टाचा नेहमी आधारच आहे, सन्मान आहे. कोर्टाचा आदेश जेव्हा जेव्हा हजर राहायला सांगितलं तेव्हा आम्ही हजर राहिलो आणि 17 तारखेला स्वतः खासदार नवनीत राणासुद्धा राहतील. हनुमान चालीसा प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेजींनी खोटे ऑफेन्स दाखल करून एका महिलेला 13 दिवस जेलमेट टाकलं, जो त्रास दिला आणि हनुमान चालीसा वाचू नये म्हणून हनुमानाचा विरोध करणे, रामाचा विरोध करणे, हे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंना किती महागात पडलं. पूर्ण त्यांचं राज्य उद्ध्वस्त झालं. 40 आमदार शिंदेसाहेबांसोबत गेले जे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराचे होते. तर अशा प्रकारचा अत्याचार करणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना खऱ्या अर्थानं चांगला सबक त्यांच्याच आमदारांनी महाराष्ट्राच्या जनतेने घडवलेला आहे. पण जो अत्याचार आमच्यावर केला त्या संदर्भातसुद्धा मानहानीचा दावा येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आम्ही ठोकू. कारण की चुकीच्या पद्धतीनं पॉवरचा दुरुपयोग करणं, आम्हाला जेलमध्ये टाकणं, ते त्रास देणं, एका महिला खासदारांना त्रास देणं. आज उद्धव ठाकरे म्हणतात की राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री असल्या पाहिजे. अरे, ज्या उद्धव ठाकरेंनी एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकलं, त्या महिलांचा सन्मान न करता अपमान केला, तिला छेडायचं काम केलं, त्रास द्यायचं काम केलं आणि आता उद्धव ठाकरे सीएम खुर्चीवर नसताना त्यांना आता आठवते की महिला मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्रामध्ये. जेव्हा महिलांचा तुम्ही अपमान केलेला आहे आणि त्याच महिलेचा अपमान केल्यामुळं तुम्हाला तुमचं सरकार गमवावं लागलं, तुम्हाला सरकारमधून खऱ्या अर्थानं तुमचा पक्षसुद्धा नास्ताभूत झालेला आहे. बाळासाहेबांच्या विचाराचे सगळे आमदार शिंदेसाहेबांसोबत गेलेले आहे आणि आमच्यावर ज्या पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करून जो त्रास दिला आहे त्याच्यावरसुद्धा खटला आम्ही दाखल करणार आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. कोर्टाने ज्या पद्धतीनं आम्हाला 17 तारखेला पुन्हा हजर राहायला सांगितलं, आम्ही दोघेही तिथे हजर राहू. कोर्टाला जे जे सहकार्य करावं लागतं ते आम्ही करू आणि सरकार कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल. जामीन पात्र वॉरंट तुम्ही रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने म्हटलेलं आहे की पुढील तारखेला. काय नेमकं तुटी आढळणार? महत्त्वाचे विषय अमरावती जिल्ह्यामध्ये होते, पार्लमेंटच्या विषयी काही बैठकी होत्या आणि 7 तारखेपासून पार्लमेंट सुरू होत आहे आणि मी स्वतः कोर्टाचा सन्मान केला आम्ही आणि कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे मी हजर राहिलो आणि आणखी जेव्हा जेव्हा कोर्ट बोलवेल तेव्हा तेव्हा मी हजर राहू. पण 17 तारखेलासुद्धा खासदार नवनीत राणा स्वतःसुद्धा हजर राहील आणि या प्रकरणामध्ये, हनुमान चालीसा प्रकरणामध्ये कोर्टाला जे काही सहकार्य लागले ते आम्ही करू. पण आमच्यावर जो खऱ्या अर्थानं आम्हाला ज्या पद्धतीनं सरकारने दुरुपयोग करून जो त्रास दिला त्याच्यावर आम्ही खटला दाखल करणार आहे. मानहानीचा दावा आम्ही येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना करू. या प्रकरणात तुम्ही दोषमुक्तीचा अर्ज करणार आहे का? ज्या प्रकारे तुम्हाला हनुमान चालीसा, आमची प्रेयरच ही आहे की आम्हाला ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं फसवण्यात आलं, चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलं, राजकीय द्वेष तो खरा अर्थ उद्धव ठाकरे साध्य केला आणि ज्या एका लोकप्रतिनिधीला ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं छेडणं, त्रास देणं, अशा प्रकारचं पॉवरचा दुरुपयोग करणं, हे खऱ्या अर्थानं पॉवरचा दुरुपयोग केला आहे. त्या उद्देशानं पूर्णपणे आमची पेर राहील की आम्हाला याच्यामध्ये निर्दोष बरी झालं पाहिजे अशी प्रकारची आम्ही विनंती न्यायालयाला करणार आहे आणि ज्यांनी चुकीचं केलं त्यांच्यावर दावा ठोकणार. थँक्यू.